नव्या पिढीच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी संशोधन वृत्ती जोपासण्याची गरज आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. बारामतीच्या शारदानगरमध्ये उभे केले जाणारे सायन्स पार्क विद्यार्थी दशेतील नव्या पिढीत संशोधक वृत्ती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. शारदानगर येथील बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या सायन्स पार्कच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर आप्पासाहेब पवार सभागृहातील जिल्ह्यातील 875 शाळांना विज्ञान किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेन्नेड, रिलायन्स उद्योग समूहाचे सल्लागार आर व्यंकट, उमेश कुमार रस्तुगी, टाटा ट्रस्टचे सचिव आशिष देशपांडे, टाटा ट्रस्टचे मुख्य प्रोग्राम अधिकारी पवित्र कुमार, होमी बाबा सेंटरचे सुब्रमण्यम, शिक्षण अधिकारी गणपत मोरे, नर्मदा बालघरचे भरत मेहता, अरुण सप्रे, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, वैज्ञानिक क्षेत्रात नवनवीन संशोधन निर्माण होत आहे. या संशोधनाचा फायदा प्रत्येक क्षेत्राला होत आहे. आज संशोधन क्षेत्रात मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी दशेपासूनच नवीन पिढीत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात येत असलेले सायन्स पार्क नव्या पिढीच्या संशोधन वृत्तीची वाढ करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. टाटा ट्रस्टने यापूर्वी बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला जलसंधारणाच्या कामासाठी 6 मशीन दिलेल्या आहेत. त्याच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्सचे डेअरी प्रकल्पाचे काम सुरू आहे. यांच्याकडून अतिशय मदत नेहमीच आपल्याला होत असते. आपण जर बघितलं की आता विद्यार्थ्यांना आणि शाळेंना पण हातामध्ये किट दिला, तो सायन्ससाठी येत आहे. आणि आज बारामती आणि पुरंदरच्या भागातल्या 125 शाळांना आपण हा सायन्स किट देतो आणि त्याच्या पाठीशी टाटा ट्रस्ट आहे. तीन मेकर्स रूम आहेत आणि ज्याचा उल्लेख सुफे यांनी भाषणामध्ये केला की पूर्वी 4-5 किलोमीटर मुली शाळेमध्ये चालत जात असत, त्यासाठी त्यांना श्रम द्यायला लागायचे. त्यांना सुटका व्हावी म्हणून सायकल वाचवण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि त्याची सुरुवात इथूनच सुरू झाली. आज 25,000 सायकलींचं वाटप झालेलं आहे आणि त्याच्यासाठी टाटा ट्रस्टची आणि अन्य संस्थांची मदत आपल्याला खूप झालेली आहे. आपला सगळा दुष्काळी भाग आहे आणि थेंब न थेंब पाण्याचा वापर करण्याच्या संबंधीचा प्रयत्न आपला नेहमीच असतो आणि त्याला पोषक अशा प्रकारचा कार्यक्रम राबवण्याच्यासाठी काही साधनांची गरज असते आणि म्हणून त्याला जलसंधारण मशीन म्हणतो आपण. अशी जवळपास 6 मशीन टाटा ट्रस्टने आपल्याला दिली आणि ती आपल्या कृषी विकास ट्रस्टच्या वतीनं आपण या ठिकाणी काम सुरू करतो. शिक्षण, शेती, उद्योग याच्याबरोबर काही वर्षापासून केलं आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारची एक योजना आहे. जगातल्या काही देशांची मदत घेऊन की त्या विषयाच्या संबंधीचं उत्तम केंद्र मार्गदर्शन करणारं हे काही ठिकाणी स्थापन करायचं. त्याला म्हणतात सेंटर ऑफ एक्सलन्स. आज आपल्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स ही सेंटर भाजीपाल्याच्यासाठी केली आणि आता आपण डेअरीच्यासाठी करतो. धाकट्या मालेगावच्या परिसरामध्ये आपण एक जमिनीचं मोठं क्षेत्र हातामध्ये घेतलं, विकत घेतलं आणि तिथं हा डेअरीचा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्यालासुद्धा टाटाने मदत आपल्याला करायची तयारी दाखवलेली आहे. आणि सगळं काम जवळपास 25 कोटी रुपयाचं केवळ टाटा आणि त्यांच्या ट्रस्टच्या वतीनं आपल्या परिसरामध्ये काही झालं आहे काही होत आहे. आणि यानंतर आपण हातामध्ये जो कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये आणखीन 15,000 सायकली आणि
आणखीन 875 शाळांना सायन्स किट हा वाटप साक्षरता करायचा आहे आणि तोही प्रस्ताव हा त्यांच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आज या बाबतीत आणखीन काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की आता आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करली, विद्या प्रतिष्ठानचं कमलनाईन बजाज इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इथं श्रीनगर शिक्षण संस्थेनं पुढाकार घेऊन मारेगाव कारखान्याच्या सभासदांच्या मदतीनं आपण एक आणखीन इंजिनिअरिंग कॉलेज इथं काढलं आणि सोमेश्वर सरकारी साखर कारखान्यातसुद्धा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी राबवलेली आहे. आता सोमेश्वर, मारेगाव आणि विद्या प्रतिष्ठान या तिन्ही कॉलेजेसच्या अध्यापकांना आणि नंतर विद्यार्थ्यांना एकत्रित करून आपल्याला काही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम आणखीन करता येईल का यासंबंधीचा विचार आपला चालू आहे. आणि माझी खात्री आहे की डॉक्टर काकोडकरांच्या सरकारचं मार्गदर्शन या कामामध्ये झालं तर या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये नवीन फेरी तयार करण्याच्या उद्देशी काळजी घेण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्या प्रयत्नाची फळं ही चांगली बघायला मिळायची राहणार नाही आणि त्या कामाच्यासाठी त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा. डॉक्टर काकोडकरांनी आपल्याबद्दल जे काही बारामतीबद्दल बोलले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर डॉक्टर काकोडकरांनी ज्या इनोव्हेशनची चर्चा आपण करतो किंवा मला अजून आठवतं की जेव्हा देशामध्ये न्यूक्लिअर डीलबद्दल जे वातावरण होतं त्याच्यात न्यूक्लिअर डील करणं किती गरजेचं आहे हे साध्या सोप्या भाषेमध्ये तेव्हा डॉक्टर काकोडकरांनी या देशाला सांगितलं. खूप विरोध तेव्हा होता पण ते स्वतःच्या मताशी ठाम राहिले आणि आज सायन्स तंत्रज्ञानात जे बदल होत आहेत की डॉक्टर मनमोहन सिंगजींनी जो विश्वास डॉक्टर काकोडकरांवर दाखवला आणि त्यांच्या सगळ्या इनोव्हेशनवर जो विश्वास ठेवला त्याच्याचमुळे आज भारत ज्या दिशेने जातो आहे त्याचं संपूर्ण श्रेय ऑटॉमिक एनर्जीच्या डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या योगदानामुळे होता याचा आणि आज ते बारामतीत आले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माझ्यासारख्या पिढीला डॉक्टर काकोडकरांचा सातत्याने मार्गदर्शन होतं. ज्या संस्थेमध्ये अनेक वर्ष मी काम करते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान त्यातही डॉक्टर काकोडकरांचं फार मोठं योगदान आम्हाला मार्गदर्शन करताना सातत्याने होत असतं. त्याच्यामुळे मी डॉक्टर काकोडकरांना एवढीच विनंती करीन की या सगळ्या ज्या सायन्स सेंटरचं पालकत्व त्यांनी पूर्णपणे बारामतीला दरवर्षी थोडासा वेळ त्यांच्या कामातून काढून आम्हाला पुढच्या या इनोव्हेशनच्या उपक्रमात त्यांनी मार्गदर्शन करावं. टाटा ट्रस्टचं बारामतीवर विशेष प्रेम आहे आणि टाटा ट्रस्टच्या सातत्याने व्यंकट जेव्हा हे सगळं काम बघत होते, आशिष देशपांडे आज काम करतात, या सगळ्यांच्यामध्ये सायकलचा मोठा कार्यक्रम जो त्यांनी इथे घेतला आणि आज डॉक्टर देशपांडेंनी मला एक गोष्ट सांगितली. त्यांनी आज सकाळी ते 8 वाजता आले. टाटा ट्रस्टचं थोडंसं दादासारखं आहे, त्यांचा दिवस फार लवकर सुरू होतं आणि आज कार्यक्रम 9:30 होता. व्यंकट आणि टाटा ट्रस्टची सगळी टीम 7:45 पोचली होती आणि मी आशिषला विचारलं की कार्यक्रम 9:30 होता.